गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्र नांदेडसह महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान सुरू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियानाची धुरा ही शिवसेनेचे नेते तथा खासदार अनिल देसाई यांच्यावर दिलेली होती. आपल्यासोबत अनिल देसाई सर आहेत. सर, नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियानाचं आज समापन होतंय, काय सांगणार, कोणत्या पद्धतीची जोडणी करण्यात आलेली आहे? शिवसेना संपर्क शिवसेनेचा आमचा शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत ज्या गोष्टी संघटना बांधणीच्या होत्या त्या संदर्भामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर सुद्धा आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर ज्या विविध बैठका झाल्या त्यातून एक समाधानाची गोष्ट म्हणजे शिवसेना प्रचंड जोमाने वाढते. जे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेचं काम करत आहेत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे, त्यांच्यामध्ये उत्साह आहे, जोश आहे. आणि पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी एकदा ठरवलं आहे की येणाऱ्या सर्व महानगरपालिकांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवायचा नांदेडमध्ये. असंही बोलल्या जाते की आपण आता शिवसंपर्क अभियान सुरू केलं, मात्र एकीकडं MIM सोबत युती होणार अशी चर्चा आहे. शिवसेनेचं हिंदुत्व जे आहे हे कुठंतरी क्षीण झालंय असे बोलल्या जाते, काय सांग? हे आम्ही तुम्ही कव्हर तर करतातच आहेत आमचं अभियान. याच्यामध्ये तुम्हाला कुठे क्षीण झालेलं काय बोलताय त्या याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का जो जोश होता रस्त्या रस्त्यांवर, वातावरण होतं तालुक्या तालुक्यांमध्ये, जो जोश पाहिला तुम्ही, तरुण रक्त नुसतं सळसळतं रक्त तुम्हाला पाहायला मिळालं, एकेकाचे ओजस्वी विचार तुम्ही ऐकले. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी विरोधाभास तुम्हीच तुमच्या ह्याच्यामध्ये करताय. मगाशी विचारलेले प्रश्न आता पाहिलेले किंवा आता सांगतायत त्याप्रमाणे. आणि MIM वगैरेचा विषय दूर दूरवर आम्हाला शिवूसुद्धा शकत नाही, आमच्या डोक्यामध्ये येऊसुद्धा शकत नाही. कारण ज्या गोष्टीचं कुठं, आणि या बाबतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बोलले आहेत की त्यांची विचारनीती, त्यांची भूमिका, त्यांची धोरणं काय आहेत. आणि शिवसेना हिंदुत्वाचा विचार घेऊन जाणारी संघटना आहे, कुठं कुठच्या गोष्टी लावायला प्रयत्न करत आहे. आणि जे याला जोडणी जे करण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांना विचारा, ते क्षीण झालेले आहेत. हिजाबवरून देशभर वातावरण निर्माण केले जाते, त्याच्यावरून चर्चा होते, वादंग होतात, हिजाबविषयीची शिवसेनेची काय भूमिका आहे? हा कर्नाटकामध्ये त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलेला तो वाद आहे. त्यावर कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने, माननीय उच्च न्यायालयाने त्यावर त्यांचा निर्णय दिलेला आहे. आज कोणी काय घालावं, कोणी काय करावं, शिक्षण महत्त्वाचं असतं, समाज पुढं जायला हवा, काहीतरी कुठच्या तरी गोष्टी काढून या गोष्टी होत असतील, याच्यामध्ये कुठले कुठले कांगावे आहेत, कुठले कुठले विषय आहेत, काय काय हेतू आहे, हे सुद्धा बघणं फार गरजेचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. ज्या पद्धतीनं पाहिलं जातंय की इतर राज्यामध्ये भगवद्गीता ही अभ्यासक्रमात सहभागी करण्यात आलेले, महाराष्ट्रात भगवद्गीतेचा समावेश करा असं बोललं जातंय, मात्र जे काही स्थानिक युवकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा हे ह्या जे काही धार्मिक ग्रंथ सहभागी करून घेणं कितपत योग्य आहे, काय सांगसार? भगवद्गीता हा ग्रंथ हिंदुत्वाचा, हिंदूंसाठी फार महत्त्वाचा आहेच. आज तुम्ही न्यायालयामध्ये सुद्धा गीतेवर शपथ घेऊनच गोष्टी होत असतात. आज हा मुद्दा वेगळा आहे आणि तुम्ही बोलताय तो सामान्यांचा प्रश्न, सामान्यांचे जीवन जगणं, आज महागाई, आज वाढते रॉकेल पेट्रोलचे भाव, याच्याशी सर्वसामान्य माणूस ग्रासला गेलेला आहे. आणि तो या भारताच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आज महागाईवर कशा रीतीने तुम्ही मात करणार, आज हे सगळं वाढतं पेट्रोल रॉकेलचे भाव, हे ज्याने माणूस ग्रासला गेलेला आहे याच्यासाठी काय करणार? रोजंदारी तुम्ही कशी लोकांना देणार, तुम्ही रोजगार लोकांना कसं देणार, आज व्यापार उद्यम कशा रीतीने वाढवणार? आज लोकांना ज्या गोष्टी हव्या आहेत ज्याच्यामध्ये लोक संतुष्ट राहतील, अल्पसंतुष्ट का होईना पण ठीक आहे, आज मी माझं घर, माझं कुटुंब आणि मला असलेल्या सोयीसुविधा ज्या सरकारने पुरवल्या पाहिजेत याला निश्चितच अग्रक्रम पाहिजे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिला का आपण? भाजपा काश्मीर फाईल्सची ब्रँडिंग करते असं वाटतंय का? त्यांनी किती कुठच्या गोष्टीचं ते ब्रँडिंग करत असेल ते त्यांना लखलाभो. काश्मीर फाईल्स मी पाहिलेलं नाही आहे, पण काश्मीर फाईल्सच्या बाबतीमध्ये जे काही रिव्ह्यूज आले ते नक्कीच वाचले आहेत, पाहिले आहेत. आणि या बाबतीमध्ये एकच सांगेन की काश्मीर फाईल्सच्या याच्यामध्ये
शिवसेना काश्मीरच्या मुद्द्यावर काश्मीरच्या बाबतीमध्ये जे काश्मीरी पंडित याला पलायन करायला लागलं, त्याला निर्वासित म्हणून स्वतःचं घरदार सगळं सर्वस्व सोडून निघायला लागलं, त्यावेळेला कोण सरकारमध्ये होतं, कोणाचं समर्थन होतं, कोण कुठल्या गोष्टी होत होत्या, प्रशासनानं काय केलं, तिथं असलेल्या सर्वात जबाबदार व्यक्तीने काय केलं, त्याला पुढं काय मिळालं, या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहे, त्यांनी जनतेला माहीत आहेत, लोकांना माहीत आहे, कारण तो इतिहास आहे. पण हे सगळं होत असताना ज्यावेळेला महाराष्ट्राच्या वेशीवर ही लोकं वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात असताना आली, त्यांना आसरा दिला, त्यांना आधार दिला तो शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि हे ते करताना एक कर्तव्यदक्ष एक राष्ट्रभक्त म्हणून त्यांनी केलं. त्यांनी त्या मुलांना शिक्षण मेडिकलचं कसं मिळेल, इंजिनिअरिंगचं कसं मिळेल त्याची व्यवस्था केली, त्यांच्या राहण्याची. आज जे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये खास करून जे काश्मीरी पंडित सेटल झालेले आहेत, तिथे जे राहिलेले आहेत, ते आजही कुठल्याही याच्यावर शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना प्रमुखांना आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानतात. यामध्येच सगळं आलं. शेवटचा प्रश्न विचारतो. काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादांनी सांगितलं की भाजपापेक्षा दरेकरांची प्रगती ही जास्त झाली असं त्यांना म्हटलंय. काय सांग, काय वाटते? हे मी पाहिलेलं नाही आहे. आणि दादांनी जर म्हटलं असेल तर दादांचा शब्द हे फार मोजके शब्द ते विचारपूर्वकच मांडत असतात. दादांजवळून त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही विचारू शकता. आणि जर झालं असेल तर ते आज ते फायनान्स मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचे, त्यामुळे अर्थनीती अर्थाचं मोजमाप त्यांच्यावर जास्त आहे. धन्यवाद. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत 4 दिवसाच्या दौऱ्यावर असलेले अनिल देसाई हे शिवसेनेचे नेते तथा खासदार आपल्यासोबत होते. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील या शिवसंपर्क अभियानाचं समापन आता आज होणार आहे आणि त्यानिमित्त ते आपल्यासोबत बोलत होते. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.